समोर सगळ्यात भयंकर प्रश्न कोणते आहे? बेरोजगारी आहे. 25,000 तरुणांनी स्वतःच्या नोकऱ्यांसाठी आत्महत्या करावी. म्हणजे 45 वर्षांमध्ये इतकी बेरोजगारी, त्याच्यापेक्षा कधी नव्हे इतकी प्रचंड मोठी महागाई. महिला हैराण झाल्या. गॅस आहे, सिलेंडर आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, आनुषंगिक बाबी आहे, त्याच्यानंतर GST सारखा महत्त्वाचा दुर्दैवी प्रकार आहे. हे सगळे प्रकार बाजूला ठेवून त्याच्यानंतर या देशामध्ये खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नाचक्की झालेली आहे. जिथे 6% आपण GDP 6% खर्च करणं आवश्यक आहे, अजून तो खर्च होत नाही. आम्हाला दर्जेदार शिक्षण पाहिजे, दर्जेदार आरोग्य सेवा पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजे. त्याहीपेक्षा 36 कंपन्या तुम्ही विकायला निघालेल्या आहे. एअर इंडियासारख्या कंपन्या तुम्ही विकायला निघाले. हे भारताचे सोर्सेस आहे, आर्थिक सोर्सेस आहे. हे बंद करायचे. एखाद्या अडाणी अंबानीला श्रीमंत करायचं हा मूर्खपणा दाबण्यासाठी, हे प्रचंड मोठी इश्यू खऱ्या अर्थाने लोकांच्या नजरेतून दूर नेण्यासाठी एक ED सारखी चौकशी लावता. सोन्याजी आणि आम्ही सगळेजण सांगतो, भ्रष्टाचाराचे आम्ही समर्थन करत नाही. जो दोषी आहे, जो पापी आहे, जो मूर्ख आहे, जो भ्रष्ट आहे, त्याच्या कारवाईच करा.